नमस्कार, मी सोमनाथ गायकवाड़ मराठी फोटोशॉप ट्यूटोरियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। तर या ट्यूटोरियल मध्ये फोटोशॉप मध्ये टेबल कसं तयार करायचं तसेच फोटोवर ग्रिड इफेक्ट कसं द्यायचं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। एक नवीन डॉक्युमेंट आपण तयार करू, त्यासाठी फाइल मधील न्यू इथं नवीन आपण एक फोटो तयार करणार आहोत। त्यासाठी विड्थ 4 इंचेस आणि हाईट 6 इंचेस आणि रिझोल्यूशन 300 पिक्सेल पर इंचेस तसेच कलर RGB मोड आणि बॅकग्राऊंड कंटेंट्स व्हाईट ठेवून इथं ओके करू। आता आपल्याला ह्यावर ग्रिड लाईन्स ऑन करायचं आहे, त्यासाठी व्ह्यू शोमध्ये गेल्यानंतर ग्रिडवर क्लिक केल्यानंतर हा ग्रिड लाईन इथं आपल्याला दिसेल, इथं रेषा दिसतील। पण हे फक्त आपल्याला दिसण्यासाठी आहे, जेव्हा आपण हे प्रिंट काढू पण हे ग्रिड लाईन्स येणार नाही। हे आपल्याला फक्त एक ग्रिड लाईन आपल्याला काम करण्यासाठी एक गाईड आहे, ह्यावर आपल्याला हे काम करायचं आहे। ह्याच्यामध्ये अजूनही आपल्याला चेंजेस करता येत आहे, त्यासाठी एडिटमध्ये घेतल्यानंतर इथं परफॉर्मन्स आणि इथं गाईड ग्रिड अँड स्लाइस इथं आपण असं हे विंडोज इथं ओपन करून इथं तयार करू शकतो। किंवा ह्याचा शॉर्टकट पण आहे, कंट्रोल के केल्यानंतर आपल्याला हे परफॉर्मन्सचा विंडो ओपन होईल, त्यामधील आपल्याला गाईड्स ग्रिड अँड स्लाइस इथं हे विंडो आपल्याला घेता येईल। या ठिकाणी गाईड्स आहे, गाईडचा कोणता कलर आहे, स्टाईल कसा आहे, लाईनचं लाईन कसं पाहिजे, डॅश पाहिजे का सिम्पल पाहिजे, इथं मेजेंटा कलर आहे किंवा इथं जे आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे। ह्यामध्ये कलर कोणता आहे, कस्टम कलर इथं निवडलेला, लाईन्स स्टाईल कसलं लाईन्स आहे आणि हे ग्रिड लाईन एव्हरी हे जे आहे या ठिकाणी अनेक आहेत, पिक्सेलमध्ये आपल्याला करता येईल, इंचेसमध्ये, सेंटीमीटर आणि पॉईंट्स। मी पर्सेंटेज घेतलेले 15% घेतलेले आणि सब डिव्हिजन म्हणजे यामध्ये परत किती स्लाइसेस असे हे पाहिजे, गाईड्स पाहिजे हे विचारलेलं आहे। मला एकच पाहिजे, त्यासाठी मी एकच निवडलेलं आहे। इथं जर आपण वाढवलं तर बघा काय होईल, इथं जर मी 4 करतो या ठिकाणी परत 4 इथं लाईन्स आले, हे आपल्याला करता येईल। कसं आपल्याला टेबल तयार करायचं त्यानुसार आपल्याला हे परत इथं बदलू शकतो। इथं मी 1 ठेवेन आणि इथं ओके करतो। आता हे एक प्रकारचं टेबलचं एक मॅटर आपल्या तयार झालेला आहे। यामध्ये मला सिंगल रो मार्क्यू टूलचं मी वापर करतो आणि त्यावेळेला इथं ॲड सिलेक्शन इथं क्लिक असेल माझं 2 नंबरला आणि इथं क्लिक करेन। असं क्लिक केल्यानंतर एक शिफ्ट प्रेस करा, शिफ्ट प्रेस करून इथं रेषावर क्लिक करा, ॲड होईल। आता हे झालं हॉरिजेंटल आणि व्हर्टिकल घेण्यासाठी हे सिंगल कॉलम मार्क्यू टूलचं मी हे टूल यूज करतो। एक सिलेक्ट केल्यानंतर इथं नवीन एक लेयर घेऊ, क्रिएट न्यू लेयर। आता आपण ह्याला फिल करू, हे जे सिलेक्शन केलेलं आहे हे सिलेक्शन केलेला आपल्याला फिल करू। त्यासाठी कोणता कलर आपल्याला घ्यायचा आहे आपण इथं ठरवू शकतो, किंवा इथं वर जे आहे ब्लॅक आहे, मला जर हे ब्लॅक फिल करायचं असेल ह्यामध्ये या रेषेमध्ये तर मी ऑल्ट आणि बॅकस्पेस इंटर करेन आणि इथं फिल येईल। किंवा इथूनही आपल्याला फिल करता येईल, एडिटमध्ये गेल्यानंतर फिल आहे, इथं फिलमध्ये गेल्यानंतर इथूनही आपण कोणता कलर फिल करायचा इथून आपण ठरवू शकतो। फोरग्राउंड बॅकग्राउंड आहे, कलर आहे, इथून आपण ब्लॅक घेतलं, इथं ब्लॅक आहे आणि इथं ओके केलं, हे ब्लॅक फिल होईल। आता Ctrl+D केला आणि जर हे जे ग्रिड्स आहेत ते हाईड करण्यासाठी Ctrl+H चा वापर केला, हे ग्रिड हाईड झाला। आता Ctrl+H केलं, ग्रिड ऑन झालं। हे लेयरचं अजून एक कॉपी तयार करून त्यासाठी Ctrl+J। आता आपल्याला या ठिकाणी मला टायटल द्यायचं आहे आणि इथं हे माझं हेडिंग असणार आहे, ते हेडिंग जे कंटेंट आहे, अनुक्रम नंबर जे असेल तिथं मी हेडिंग देणार, इथं सगळं माझं हे माहिती तयार असणार। त्यासाठी मी इथं मला हे लाईन्स नको आहे, त्यासाठी मी ह्याला हाईड करतो, एवढं लाईन्स मला काढून टाकायचं आहे। त्यासाठी हे कॉपी केलेल्या लेअरवर मी मास्क लावेन, मास्क लावला। हे मास्क लपवण्यासाठी आपल्याला हे रेक्टँग्युलर मार्कर टूलचा वापर करू। एवढं मास्क लावायचं आहे आणि ह्याच्या ब्लॅक फिल करायचं आहे ह्याच्यामध्ये,
त्यासाठी ऑल्ट आणि बॅकस्पेस केल्यानंतर फिल केला। आता हे आपल्याला परत दिसत आहे कारण हे खाली ऑन असल्यामुळे हे दिसत आहे, हे मी ऑफ केला, आता हे दिसणार नाही। कंट्रोल डी केल्यानंतर डी सिलेक्ट होईल। आता ह्या ठिकाणचं रेषा गेलेलं आहे, रेषा आपण इथूनही ऑन करू शकतो। हे आता आपण ग्रीडलाईन ऑन करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे ग्रीडलाईन ऑन आहे। आता इथं आपण हे रेषा इथं एक हे घेतलेलं आहे, शेप घेतलेलं आहे आणि आपण हे रेषा इथून इथंपर्यंत रेषा घेऊ। आता मी जेव्हा ग्रीडलाईन ऑफ करेन त्यावेळेला हे आपले टेबल तयार झालेले दिसेल। टेबलला आपण थोडंसं कलर देऊया, जे बॅकग्राऊंड लेअर आहे ह्याला जर आपण ह्याचा कलर चेंज करू ते असा कलर देऊ। ऑल्ट आणि आता बॅकस्पेस केल्यानंतर हे कलर फिल झालेलं आहे। या ठिकाणचं परत आपल्याला कलर बदलता येईल। मी जास्त असं जास्त हे खोलात जाणार नाही, जेवढं आपल्याला तयार करायचं ते मी इथं सांगेन। आता आपल्याला इथं टाईप करू, इथं मी ए टाईप केला। ह्याला थोडं आपण ॲडजस्टमेंट नंतर करू शकतो असं। अशा प्रकारे इथं आपण ह्याला ॲडजस्टमेंट केलेलं आहे। अजून हे काही कमी जास्त झालेले आहे त्यासाठी हे वरचे जे लेयर आहे त्याला सिलेक्ट करू आणि खालचं लेयर सिलेक्ट करण्यासाठी शिफ्ट प्रेस करून इथं क्लिक केल्यानंतर सर्व सिलेक्ट होईल। आता ह्यानंतर खालचं जे आहे ते बरोबर अलाइनमेंट व्हायला पाहिजे, असं खालचं बरोबर अलाइनमेंट एका सरळ रेषेत आलेलं आहे। आता हे बरोबर एका ह्याच्यामध्ये येण्यासाठी हे सगळ्यामध्ये बरोबर समान स्पेसिंग वगैरे आलेले आहे। अशा प्रकारे आपण हे टेबल तयार करू शकतो। टेबल तयार केल्यानंतर एक फोटोवर एक ग्रीडलाईनचा इफेक्ट कसं द्यायचं ते आज आपण ह्याच ट्युटोरियलमध्ये आपण पाहणार आहोत। या ग्रीडचा वापर करून आपण अशा प्रकारे एक फोटो इफेक्ट तयार करूया। त्यासाठी हे सगळं बंद करूया, हे बंद करू आणि हे पण बंद करू। आता एक नवीन फोटो तयार करू, त्यासाठी न्यू आपण थोडंसं इथं चेंज करून इथं 6x4 करूया, म्हणजे हे हॉरिझॉन्टली असं ठेवू आपण आडवा। ओके, हे ग्रीड्स इथं ऑन असल्यामुळे आपल्याला हे ग्रीड इथं दिसत आहेत। हे ग्रीड जेव्हा ऑन असतं त्यावेळेला इथं शो ग्रीड हे जेव्हा ऑन असतं त्यावेळेला इथं स्नॅपला पण चेकमार्क पाहिजे। स्नॅपला चेकमार्क ह्यासाठी पाहिजे जेव्हा आपण या मार्केट टूलने आपण जेव्हा असं हे करतो सिलेक्ट करतो हे स्लाइस जेव्हा इथं ह्या लाईनला नेतो आपण पटकन लाईनला हे चिटकतं अशा प्रकारे लाईनला घेतं बरोबर हे लाईनवर घेतं। हे स्नॅप जर ऑन असेल तर स्नॅपशॉट ऑन असेल तर आपण असं बरोबर स्नॅप म्हणजे घेता येतं। जर हे ऑफ असेल तर त्या प्रकारे येत नाही, जर ऑफ असेल स्नॅप ऑफ असेल तर हे रेषाला हे करत नाही। बघा मी लगेच पकडत नाही रेषा पकडत नाही, लवकर आपल्याला ते मॅच करावं लागतं, लवकर हे मॅच होत नाही। जेव्हा आपण रेषेजवळ नेऊ तेव्हा पटकन स्नॅप ते पकडतं, हे त्या दोन्हीमध्ये फरक आहे। त्यासाठी हे स्नॅप ऑन पाहिजे, जेव्हा हे स्नॅप ऑन असतं त्याचवेळी स्नॅप टूमध्ये हे ग्रीड जे गाईड ग्रीड लेअर डॉक्युमेंट बाउंड्स हे सर्व ऑन पाहिजे। हे झाल्यानंतर आता त्याच टेक्निकचा आपल्याला इथं वापर करायचा जे आपण टेबल तयार करताना ते टेक्निक वापरलेलं होता। सिंगल रो इथं मी घेतलेलं आहे, इथं क्लिक केलं याच्यावर नेणू हे ऑन झालेलं आहे इथं असं। हे सर्व आता सिलेक्टेड आहेत। आता नवीन लेअरवर हे जे रेषा आहे हे रेषामध्ये आपल्याला कलर भरायचा आहे। त्यासाठी कलर कोणतं घ्यायचं इथून आपण ठरवू शकतो किंवा व्हाईट ठेवू आपण, व्हाईट फिल करू। व्हाईट फिल करण्यासाठी आता हे वर फोरग्राऊंड व्हाईट असल्यामुळे मी ऑल्ट आणि बॅकस्पेस केल्यानंतर हे व्हाईट फिल हो झालेलं आहे इथं या रेषेमध्ये झालेलं आहे, इथं पूर्ण होणार नाही या रेषेमध्ये आपलं झालेलं आहे। पण ते बॅकग्राऊंड पण व्हाईट असल्यामुळे आणि ह्याच्यावर ग्रीड ऑन असल्यामुळे हे दिसणार नाही आपल्या डोळ्याला। जेव्हा आपण फोटोवर घेऊन जाऊ त्यावेळेला आपल्याला स्पष्टपणे दिसेल।
आता मी डी सिलेक्ट करतो त्यासाठी कंट्रोल डी। ग्रिड लाइन जरी ऑफ केला आपण जर कंट्रोल एच केल्यानंतर ग्रिड लाइन ऑफ झालं पण हे व्हाईट इथं आपलं फिल असल्यामुळे हे रेषा दिसत नाहीत। ग्रिड लाइन ऑन करू। आता आपल्याला एक फोटो इथं ओपन करायचा आहे त्यासाठी फाइल फाइलमध्ये गेल्यानंतर ओपन हे फोटो मी इथं ओपन करेन। एक मॉडेलचा फोटो आहे हे मी इथं ओपन केलेलं हे ग्रिड लाइन ह्याच्यावर आहे त्यामुळे हे इथं ते ग्रिड लाइन दिसत आहेत। हे ग्रिड लाइन मी बंद करतो त्यासाठी आपल्याला इथं ग्रिड लाइन मध्ये गेल्यानंतर शो मध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला हे चेकमार्क काढून टाकायचं हे ग्रिड लाइन बंद झालेला आहे। ग्रिड लाइन बंद झाल्यानंतर आता आपल्याला जे आपण तयार केलेलं होतं हे रेषा जे तयार केलेलं आहे हे फोटोवर आणायचं आहे त्यासाठी कंट्रोल ए ऑल सिलेक्ट एक नंबर लेअरवर हे वरच्या लेअरवर पाहिजे आणि हे ऑल सिलेक्ट झालेलं आहे। ह्या टूलने आपण असंही घेऊ शकतो उचलून इथं सोडला हे रेषा ह्याला कंट्रोल टी करून थोडंसं आपण ह्याचं हे बरोबर फोटोला फिट करू। आपल्याला एवढंच फोटोला पाहिजे एवढं ठेवून इंटर करू। आता हे नको असलेला भाग आपण काढून टाकूया फोटो जास्तच इथं आपल्याला काय गरज नाही एवढा भाग आपल्याला पाहिजे फोटोचा एवढा भाग ठेवून आपण क्रॉप करू। त्यासाठी इथं इमेजमध्ये गेल्यानंतर तर क्रॉप हे क्रॉप झालेलं आहे कंट्रोल डी सिलेक्ट झालेलं आहे। आता ह्यामध्ये हे ग्रिड लाईन दिसत आहेत खाली अजून थोडंसं ग्रिड लाईन इथं आपल्याला वाढून पाहिजे ह्या ग्रिड लाईन कंट्रोल टी थोडंसं इथं वाढव इंटर। जेव्हा आपण हे ग्रिड लाईनचं हे ग्रिड लाईन हे आहे हे ग्रिड्स आहेत इथं ग्रिड म्हणून देऊ नाव आपल्याला लक्षात येण्यासाठी आता हे ग्रिड लाईन ग्रिडचं जे लेयर आहे यावर क्लिक असताना हे मॅजिक पॉइंट टूलचा आपण वापर करू। मॅजिक पॉइंट टूल इथं जेव्हा आपण क्लिक करू एवढंसं भाग हे सिलेक्ट झालेलं आहे। ह्या सिलेक्ट भाग आता एक आता आपण जेवढं आपल्याला व्हाईट फिल करायचं तेवढं आपण सिलेक्ट करून घेऊ। त्यासाठी शिफ्ट प्रेस करू दुसरा हे असं सर्व जेवढं आपल्याला व्हाईट फिल करायचं आहे तेवढा भाग आपण सिलेक्ट करून घेऊ। एखादं मध्ये सोडूया एवढा भाग सिलेक्ट झालेला आहे। आता हे दुसऱ्या लेअरवर जाऊ आपण अजून एक लेअर तयार केला आले फिल करू व्हाईट फिल करण्यासाठी तर व्हाईट फोरग्राऊंड व्हाईटच आहे आपलं त्यासाठी ऑल्ट आणि बॅकस्पेस तर हे व्हाईट फिल झालेलं आहे कंट्रोल डी सिलेक्ट। आता ह्यामध्ये आपल्याला कलर वेगवेगळ्या कलरने आपल्याला ह्याला थोडंसं रंग द्यायचं आहे त्यासाठी ह्या ग्रीडवरच आपण क्लिक करू। ग्रीड ह्या लेअरवर क्लिक केल्यानंतर परत मॅजिक पॉइंटचा टूलचा आपण वापर करू। एक ह्याचा एक कलर वेगळा पाहिजे हे कलर वेगळा पाहिजे जेवढे जेवढं आपल्याला कलर त्या कलरचं पाहिजे इथून हे ग्रिड आता हे सिलेक्टेड आहेत यावर गेल्यानंतर आपल्याला इथं इथून आपण ह्यू अँड सॅच्युरेशन घेऊ। हा ह्यू अँड सॅच्युरेशनचा हा इथं डायलॉग बॉक्स आहे इथं कलरायज म्हणू। जेव्हा कलरायज आपण म्हणतो त्यावेळेला इथून आपण कलर ह्याचं कमी जास्त करू शकतो इथं कलर आपण बदलू शकतो कोणता कलर पाहिजे इथं रेड पाहिजे की इथं कुठला कलर पाहिजे तुम्हाला ते आपण ठरवू शकतो। परत ह्याच्यात डार्कनेस इथून आपण ठरवू शकतो ह्याचं सॅच्युरेस कसं पाहिजे किती डार्क पाहिजे किती फिकट वगैरे आपण इथून हे करू शकतो। मी फक्त असा स्पीड करतो एवढं जास्त मी हे करत नाही। आता दुसरं घेताना परत त्या ग्रीडवर क्लिक आणि परत मॅजिक पॉइंट टूल ऑनच आहे आता इथं हे सिलेक्ट केलं एवढं पाहिजे ते कलर बॅलन्स घेऊ यावेळेला कलर बॅलन्स इथून आपण कलर ह्याचं वेगळं घेऊ शकतो मेजेंटा आहे
येलो कलर किती पाहिजे याच्यामध्ये ऍड केलं, हे थोडंसं वेगळा कलर तयार होईल। हे कलर परत आता आपण दुसरं घेऊ, ग्रीडवर क्लिक। अशा प्रकारे हे तयार झालेले आहे। आता ह्यामध्ये अजून इथं मला एखादा भाग अजूनही डिस्प्ले करायचा असेल तर मी या ठिकाणी हे जे आपण ऑफ केलेलं होतं, हे ऑफ जे व्हाईट फिल केलेलं होतं ह्यावर आल्यानंतर हे मॅजिक टूल इथनं मला हे डिस्प्ले करायचं आहे। हे मॅजिक पॉईंट टूलने मी इथं क्लिक केल्यानंतर हे सिलेक्ट होईल आणि फक्त डिलीट प्रेस करा, इथनं मला हे दिसेल। अशाप्रकारे आपल्याला कुठं परत कोणतं ठिकाणचा भाग आपल्याला दाखवायचा आहे किंवा बंद करायचा ऑफ करायचा आपण इथून करू शकतो, किंवा या ठिकाणी असा पूर्ण व्हाईट दिसत आहे हे पूर्ण इथं सिलेक्ट होणार नाही, इथून असं सिलेक्ट केलं आणि परत यावर येऊन डिलीट प्रेस केलं, इथलं हा भाग डिलीट झालेला आहे। अशा प्रकारे आपण कमी जास्त आपण करू शकतो, किंवा ह्या आपल्याला इथला जर व्हाईट करायचा असेल, समजा ह्यावर आहे इथं आपल्याला जर हे पूर्णच असं व्हाईट पाहिजे, थोडं भाग व्हाईटच पाहिजे होता, हे परत रेषा दिसत आहे त्याच्यामध्ये, रेषा नको आहे, त्यासाठी ऑल्ट आणि बॅकस्पेस इथं व्हाईट झालेले आहेत। परत आपल्याला या साईडला जर व्हाईट करायचं असेल परत ऑल्ट आणि बॅकस्पेस इथं व्हाईट झालेलं आहे, असं पूर्ण व्हाईट पण आपल्याला करता येईल। जसं पाहिजे आपल्याला त्याप्रकारे आपल्याला इथं यामध्ये चेंजेस करता येऊ शकतो। ऑल्टरनेट बॅकस्पेस केलं, हे जर रेषा वगैरे आपल्याला नको असेल तर हे असं आपण करू शकतो। परत ह्या ग्रीडला जर अजून थोडंसं डार्कनेस हे जे रेषा दिसावं असं जर वाटत असेल तर आपण इथं स्ट्रोक पण याला आपण देऊ शकतो। स्ट्रोक इथं कोणतं स्ट्रोक पाहिजे, व्हाईट पाहिजे, परत आपल्याला इथं व्हाईट पाहिजे, व्हाईटसाठी इथं मी व्हाईट ओके, आणि किती पाहिजे, आउटसाईड पाहिजे का इनसाईड पाहिजे, परत इथं सेंटर पाहिजे, इथं आपण ह्याला वाढवू शकतो कमी करू शकतो, किती आपल्याला आपल्या मर्जीवर आपण ठेवून इथं ओके करू। अशा प्रकारे एक सुंदर इफेक्ट तयार झालेला असेल। अशाच स्वरूपाचे आपल्याला ह्या प्रकारे थोडंसं ॲडव्हान्समध्ये गेल्यानंतर असंही आपल्याला इफेक्ट तयार करतात, त्याला आपण म्हणतो म्हणजे मॅट इफेक्ट। हे जे बघा एक मॅट मॅटसारखं तयार झालेलं आहे, हे आपण ह्या ग्रीडचाच वापर करून तयार केलेलं आहे, थोडंसंही ॲडव्हान्समध्ये हे अशा प्रकारे सुद्धा आपण तयार करू शकतो। व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण ह्याला लाईक करू शकता, किंवा कमेंट बॉक्समध्ये आपण ह्याच्यामध्ये अजून काही बदल हवा असल्यास आपण कमेंट करू शकता, किंवा ज्यांना ज्यांना फोटोशॉप शिकायचं आहे त्यांना आपण हे फॉरवर्ड करू शकता। धन्यवाद।